पेपर मध्ये बँक ऑफ बडोदाची नोकर भरती साठीची जाहिरात होती. त्यात लिहिलं होतं की कोरोना काळात डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज करून. जाहिरात वाचताच छाती धस्त झाली आणि प्रश्न पडला की समाज व्यवस्थेने कोरोना काळातील मागील 2 वर्षे नाकारली आहेत का, आणि नाकारली असतील तर त्यात दोष कुणाचा, शाळांचा, विद्यार्थ्यांचा की प्रशासनाचा. अशा अनेक प्रश्नांवर विचार मंथन करण्यासाठी मी विचार मांडतोय कोरोना आणि शिक्षण व्यवस्था. ही आवडते माझ मनापासून शाळा, लागते लळा, हि जसा माऊली बाळा, हि जसा माऊली बाळा, असे म्हणत गजबजलेला शाळा, शाळांच्या भिंतीवरचे बोलणारे तक्ते, खेळांनी मग्न झालेली क्रीडांगणे, शिकवण्यातला आनंद घेत ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक, परीक्षांच्या कसोट्या पार करत ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी, असं सगळं सुरळीत चालत असताना अचानक कोरोना सारखी महामारी जोर पावलाने आत आली. बघता बघता देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व्यवस्था हळूहळू बंद झाल्या. सुरुवातीला या आजाराची जर ग्रामीण भागात नव्हती त्यामुळे मुले घरोघरी मजेत होती, पण हळूहळू या महामारीचा शिरकाव घराघरात झाला आणि देशाच्या लॉकडाऊनचा कालावधी पुढे पुढे ढकलत राहिला. परीक्षा नसतानाच मुलांचे निकाल तयार झाले आणि परीक्षा नसतानाच मुले पुढच्या इयत्तेत गेली. नवीन शैक्षणिक वर्षात आव्हान होते ते शिकण्याचे आणि शिकविण्याचे. ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मग झूमच्या, गुगल मीटच्या, व्हिडिओंच्या, युट्यूबच्या असे अनेक वेगवेगळे प्रयोग करत मुलाला शिक्षण देणे आणि त्यांना शाळेत शिजवून ठेवण्याचं काम सुरू झालं. खर तर हा प्रयत्न खूप कौतुकास्पद होता असे म्हणावे लागेल, पण हे शहरी भागातील शाळांना थोडंफार शक्य होतं, पण ग्रामीण भागातील शाळांना, विद्यार्थ्यांना, पालकांना हे थोडं अवघड होतं आणि आव्हानात्मक होतं. काही पालकांकडे मोबाईल नव्हते, काहींनी मुलांच्या अभ्यासासाठी मोबाईल घेतले पण इंटरनेटच पोहोचत नव्हता. काही घरात एक मोबाईल व अनेक मुले अशी परिस्थिती होती. तरीही बरीच मुले ही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी धडपडत राहिली. शिक्षण खात्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करत, वेळोवेळी बदल करत, आर्थिक अडचणींना तोंड देत, दळणवळणाच्या अडचणींवर मात करत शिक्षकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुलांना शिक्षण देणे आणि त्यांना शाळेत शिजवून ठेवण्याचं काम सुरू झालं. या प्रयत्नात अनेक शिक्षक कोरोनाचे बळी देखील झाले, पण शक्य होईल तेवढे ते सुद्धा तंत्रज्ञानाचे विद्यार्थी बनले. मोबाईलद्वारे मुलांना शिकवताना तेही बरंच काही शिकून गेले. काही ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थी भेट घेऊन त्यांचा अभ्यास तपासला, तर काही ग्रामीण भागात वाड्या रस्त्यात, झाडाखाली, देवळात विद्यार्थी बोलवून नियमांचे पालन करत शिक्षण प्रवाह असाच वाहत ठेवण्याचे काम केले. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुले मोबाईलच्या जवळ आली, खेळणं कमी झालं, वाचणं कमी झालं, या मोबाईलचे अनेक दुष्परिणाम जाणवले. पण अनेक कुटुंबांना या शिक्षणापेक्षा आपल्या पोटाचा प्रश्न खूप जाणणारा होता. मग वाटेल ते काम करून पोरांना पोट भरावी लागत होती. एकीकडे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी धडपडणारे पालक आणि एकीकडे आपल्या मुलांची पर्वा न करता त्यांना कामावर पाठवणारे पालक, असे विरोधाभासाचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले. ई एज्युकेशन हा एकच पर्याय असला तरी बोलक्या भिंतीच्या ज्ञान मंदिरात गुरुजनांच्या शब्दांना साथ प्रतिसाद देत, निसर्गाच्या सहवासात, सवंगड्यांच्या संगतीत आणि रांगड्या मातीत घेतलेल्या शिक्षणाला दुसऱ्या कशाची सहयोग शकत नाही. जुने पावसाळे उडून गेले, डिलीट झालेल्या फाईल सारखे घर आता शांत असते, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. मोबाईलच्या ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही आणि फाटली मध्ये सांधणारा इंटरनेटवर धागा नाही खरंच कोरोनामुळे आज निर्माण झालेली परिस्थिती ही बऱ्याच वर्षापूर्वी शिक्षण तज्ञांनी लावलेलं भाकीत होतं. थोर शिक्षण तज्ञ सुनील कुमार लवटे हे आपल्या 5 वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकात म्हणतात की काही वर्षातच सारं उच्च शिक्षण ऑनलाईन व्हर्च्युअल असेल, ते ई कंटेंट देणार असेल, घराच्या शेजारी कुठेतरी प्रत्यक्ष शंकानिसन केंद्र असेल, व शिक्षण म्हणजे वर्ग, फळा, शिक्षक, शाळा ही संकल्पना संपुष्टात येऊन स्वयं शिक्षणाची पर्याय व्यवस्था विकसित होईल. आज हे काल्पनिक वाटत असलं तरी जगात आलेलं ते वास्तव आहे आणि त्यासाठी काच टाकल्याशिवाय पर्याय नाही. आजचे हे वास्तव पाहत असताना मला त्या पुस्तकातील वाक्यांचे आजही नवल वाटते. व कोरोना हा निमित्त मात्र झाला. अनेक तज्ञांनी शिक्षणाबद्दल लावलेले भविष्यातील वेळ प्रत्यक्षात उतरले असेच म्हणावे लागेल. मोबाईलमध्ये मुलांना शिकवताना अनेक मर्यादा आल्या, पण शाळांनी आपल्या स्तरावर मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी धडपड केली. पाठ्यपुस्तकातील संकल्पना स्पष्ट करत त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे,
त्यांचा अभ्यास तपासणे, विविधांगी कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत हे सारा करत असतानाच आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि शाळेचा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या माझ्या गुरुजनांबद्दल मला म्हणावेसे वाटते. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट, गुरुवीन कोणी दाखविले वाट, गुरुवीन कोणी दाखविले वाट. धन्यवाद.